महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात कोरोनामुळे लॉकडाऊन व संचारबंदी सुरू असून या काळात सर्व विवाह समारंभाकरिता शासनाची परवानगी घ्यावी लागते, तर पणजी येथे शासनाची परवानगी घेऊन व शासनाच्या आदेशाचे पालन करून हा नोंदणी विवाह फक्त 5 जणांच्या उपस्थितीत आणि भोईराज कॅलेंडर चे निर्माता रतनलाल भोई यांच्या पुढाकाराने गावानजीक शेतात पार पडला। तसेच हा विवाह अगोदर जुळलेला असल्याने ठरलेल्या मुहूर्तावर शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार आयोजित करण्यात आला असून आकुर तालुक्यातील ग्राम पणज येथे आदर्श पद्धतीने हा विवाह पार पडला। तसेच पणज येथील भोईराज कॅलेंडर चे निर्माता रतनलाल भोई यांचे पुतणी सुरेश मोतीराम तायडे राहणार पणज तालुका अकोला यांची कन्या चिसौका सरला हिचा विवाह वाडेगाव तालुका बाळापूर येथील चिरंजीव सचिन शामराव श्रीनाथ यांचे सोबत अगदी साध्या पद्धतीने नियमांचे पालन करून संपन्न झाला। विवाहाच्या वेळी शासनाने दिलेल्या परवानगीनुसार वधूवरांचे नातेवाईक हजर होते, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले, नंतर ग्रामपंचायतमध्ये नोंद करण्यात आली। यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाकडून वधूवर यांना सॅनिटायझर आणि मास्क देण्यात आले व ठरलेल्या वेळेच्या आत विवाहाचे सोपस्कार पार पडले। सदर पणज येथील मनोहरराव राठोड यांचे चिरंजीव आशिष व अरुणराव पांडे अंजनगाव यांची कन्या माधुरी आणि मनोहरराव बोडखे यांची कन्या पूनम व बाळकृष्ण बदकले शिरसगाव कसबा तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती यांचे चिरंजीव निखिल तसेच पणज येथील विवेक दिनकरराव पोचे यांचा विवाह आदर्श पार पडला। पणज मध्ये एकाच दिवशी 4 विवाह संपन्न झाले। हा विवाह नोंदणी सोहळा पार पाडण्यासाठी ग्राम विकास अधिकारी एनएन दामदार सरपंच प्रदीप भाऊ ठाकूर तंटामुक्ती अध्यक्ष रामदास भाऊ तायडे मनोहरराव राठोड मोहनराव बोडखे व पत्रकार संजय गवडी पत्रकार दिनेश धनराजजी भोसे यांनी यावेळी योग्य मार्गदर्शन केले। MCN न्यूज करिता संजय गवडी पणज।